आगरी समाज हा माणूस माती आणि मासे यांवर प्रेम करणारा असून आगरी बोलीमध्ये गोडवा आहे. त्याचे जतन करून संस्कृती संवर्धन करणे गरजेचे आहे असे भावोद्गार माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांनी नवी मुंबईत काढले. आगरी साहित्य विकास मंडळाच्या वतीने शनिवारी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. आगरी साहित्य विकास मंडळाने प्रसिद्ध केलेल्या आग्रातील वसा या लेखक आणि कवींच्या प्रासंगिक लेख आणि कवितांच्या संग्रहाचा मुंबई विद्यापीठाच्या द्वितीय वर्ष अभ्यासक्रमात समावेश झाला. त्यानिमित्ताने शनिवारी कोपरखैरणे येथील आगरी समाज हॉलमध्ये अखिल आगरी समाजाचा आनंदमय महासोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी आगरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ऍडव्होकेट पी सी पाटील, प्राध्यापक नितीन आरेकर, नामदेवराव बनसोडे, मनीषा बनसोडे, कविवर्य अरुण म्हात्रे, दशरथ पाटील यांच्यासह आगरी साहित्य विकास मंडळाचे पदाधिकारी आणि साहित्यिक उपस्थित होते. आता पूर्वी पहिला प्रयोग झाला की आम्ही लहान लहान मुलं सगळे असे अंगणमध्ये मातीचे अंगण, त्या पहिल्या पावसामध्ये उघडी काढली मुलं व्हायची आणि त्या पावसामध्ये भिजायची, तो आनंद. आता अंगण नावाचा प्रकार गावात काय मुंबईत नाही, नद्या मुंबईत नाही, ठाणे महापालिका, हातात महानगरपालिका या ठिकाणी जी गावं समाविष्ट झाली याच्यात ती सगळे अंगण संपली. पण कधीतरी संस्कृती रुजवायची असली तर केवळ लेखक आणि कवी यांच्यावर ती रुजेल असं नाही. ज्यांना ज्यांना सामाजिक जाणीव आहे त्यांनी त्यांनी ही संस्कृती आगळी बोली भाषा जगवण्याचा प्रयत्न केला. काबाड कष्ट करून पुढे आलेला आगरी समाजाचा इतिहास, संस्कृती पुढील पिढीत संक्रमित होण्यासाठी या संस्थेचे आगरी साहित्य चळवळीत मोलाचे योगदान आहे असे लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणाले. आपल्या वाढवडी तो आता आगरी घडलेला आहे, तर तो त्याच्यामधून आम्ही पुढे विस्तार आहे. त्यांच्या रेल्वे रोखा कशी काय त्याच्या बाटोड त्याचं मुख्य झालं आणि त्याच्यामुळे आपल्याला कसं त्याची किंमत असे तसे. पण ज्यांच्या जमिनी खऱ्या अर्थाने लाभल्या अगर लागवले तर त्यांच्यावर आपण मुख्य झालो आणि ते सर्व पुढच्या पिढीकडे जावं, त्याच्या पुढच्या पिढीकडे जावं, ते कसं जाणार. आपला इतिहास, आपली संस्कृती ही सतत ही राहिली पाहिजे आहे आणि लोकांनी अभ्यासली पाहिजे आहे. या कार्यक्रमात नामदेवराव बनसोडे, मनीषा बनसोडे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर पुस्तकात समाविष्ट लेखक आणि कवींचाही सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.